शिवसेनेच्या माजी नगरसेवक अशोक सावंत यांच्या हत्येप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला अटक झाली आहे. गुन्हेगारी विश्वामध्ये सध्या हा नवा ट्रेंड आहे. पुण्यातल्या सर्वसामान्य कुटुंबातला हा मुलगा आहे. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे आपला मुलगा असं काही करतोय याचा जराही अंदाज त्याच्या आईवडिलांना नव्हता. तुमची मुलं करतात काय? तुमच्या मुलांवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. हे सगळं सांगण्याची पुन्हा वेळ आली आहे, कारण समोर आलंय एक खळबळजनक वास्तव. कांदिवलीत शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांच्या हत्येप्रकरणी अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. अशोक सावंत यांच्या हत्ये इतकाच किंवा त्याही पेक्षा गंभीर हा मुद्दा आहे. तू एवढं काम कर, तुझ्या पुढच्या आयुष्याचं कल्याण होईल असं सांगत या मुलाला चक्क खून करायला भाग पाडलं. धक्कादायक म्हणजे पुण्यात राहणारा हा मुलगा विज्ञान शाखेत 12वीत शिकत होता. गुंडांच्या टोळ्या अर्धवट वयात असलेल्या मुलांच्या शोधात असतात. परिस्थितीनं, गरिबीनं पिचलेली, अन्यायाची भावना असलेली मुलं हेरली जातात. त्यांना व्यसन आणि पैशाचं आमिष दाखवलं जातं. अवखळ वयातल्या मुलांचं ब्रेनवॉश केलं जातं आणि थोड्याशा रकमेच्या आमिषानं या मुलांकडून हत्या घडवल्या जातात. अशोक सावंत यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातून या मुलाला हेरण्यात आलं. गेलं वर्षभर या मुलाचा पुणे मुंबई पुणे असा प्रवास सुरू होता. या हत्येतला मुख्य सूत्रधार जगदीश पवार या मुलाला वारंवार भेटायचा. दोघं एकत्र दारू प्यायचे, हुक्का ओढायचे. क्राईममध्ये पैसा आहे असं जगदीशनं या मुलाच्या मनावर ठसवलं. काही रकमेचं आश्वासन देत त्याच्या हाती सुरा टेकवण्यात आला. अशोक सावंत यांच्यावर या अल्पवयीन मुलानं वार केले आणि तो पुण्याला निघून गेला. आजकाल गुन्हेगारी क्षेत्र हे क्रेज म्हणून अल्पवयीन मुलांना वाटू लागलं आहे आणि साहजिकच मायनर असल्यामुळे आपल्याला शिक्षा होणार नाही, जास्तीत जास्त किती शिक्षा होणार ही सुद्धा जाणीव गुन्हा करताना किंवा करण्यापूर्वी त्यांना असते, त्यामुळेच त्यांचा सहभाग यात वाढलेला आहे. सध्या गुन्ह्यांमध्ये लहान मुलांचा वापर करण्याचा नवा ट्रेंड गुन्हेगारी विश्वात आहे. गंभीरपेक्षाही गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलांना जास्त शिक्षा होत नाही. पोलीस अल्पवयीन मुलांवर संशय लवकर घेत नाही, त्यामुळे गुन्हा करून पुरावे नष्ट करण्यासाठी आणि पळून जाण्यासाठी वेळ मिळतो. कमी पैशात काम होतं. ही गोष्ट चूक आहे किंवा ही गोष्ट केली नाही पाहिजे हे सांगणारं कोणी उरलेलं नाही, कारण आईवडील बहुतांश वेळेला बाहेर गेलेले असतात तर ते कुठल्याही प्रकारचं हिंसात्मक गोष्टी बघतात. त्यांना वाटतं हे एक नॉर्मल गोष्टी आहे आणि ते त्या गोष्टीचं अनुकरण करायला बघतायत, त्यामुळे हे सगळं प्रकार आजकाल आपल्या देशात वाढत चाललं आहे. अशोक सावंत यांच्या हत्येप्रकरणी ज्या मुलाला अटक झाली त्याच्या पालकांना आपला मुलगा करतो काय याची जराही कल्पना नव्हती. मित्रांबरोबर मुंबईला फिरायला जातो असं सांगून तो मुंबईला जायचा. मुलगा सहज म्हणून घरातून जातो आणि एक खून करून येतो हे अत्यंत धक्कादायक आहे. त्यांचे मित्रमैत्रिणी कोण आहेत हे जाणून घ्या. ते वाईट संगतीत नाहीत ना याची खात्री करा. ते व्यसनांच्या आहारी जात नाहीत ना हे वेळोवेळी तपासून पहा. त्यांच्याशी वेळोवेळी संवाद साधा. ज्या वयात मुलांची मनं आकार घेत असतात त्याच वयात पाय निसटण्याची शक्यता जास्त. गुन्हेगारी विश्वातले नराधम अशा सावधानच्या शोधातच असतात. त्यांच्यापासून तुमची मुलं सुरक्षित ठेवा. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.